नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. राडेगाव विधानसभा क्षेत्रात उमेदवारीची मागणी करणाऱ्या भाजपा व काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. भाजपाकडून नामदार डॉक्टर अशोक उईके व वर्धा जिल्हा नगर परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांनी या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसमध्ये माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरकेसह तब्बल 12 जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मुलाखतीला आठवडा उलटत नाही तोच नितीन मडावी यांनी मतदारसंघातील जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन भ्रमणध्वनीद्वारे सुरू केले आहे. राळेगाव कडम बाभुळगाव तालुक्यातील मतदारांच्या मोबाईलवर नितीन मडावी यांचे मेसेज व संभाषण धडाधड धडकू लागले आहे. गावोगावी भेटी, फ्लेक्स व आता थेट मतदारांशी संवाद यामुळे विद्यमान नामदार डॉक्टर अशोक उईके गटाची डोकेदुखी वाढली आहे. कॅबिनेट मंत्री करून डॉक्टर अशोक उईके यांची तिकीट मुख्यमंत्री काटणार का रे भाऊ अशी चर्चा गावोगावी रंगू लागली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेनिमित्त पक्षाची महासभा पार पडली. नाना पटोले, खासदार बाळू धानोरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर आदीसह काँग्रेसचे दिग्गज यावेळी मंचावर उपस्थित होते. भाजपा सरकारच्या धोरणावर साऱ्याच नेत्यांनी यावेळी चांगलेच तोंड सुख घेतले. माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी पक्षात तिकीट कोणालाही देऊ पण प्रचाराचा नारळ मीच फोडणार असे वक्तव्य केले खरे, मात्र ज्या 12 उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे त्यांनी मंचावरची जागा मात्र प्राध्यापक पुरके यांना मिळू दिली नाही. तीनही तालुक्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असताना माझीच उमेदवारी पक्की आहे हा अप्रत्यक्ष संदेश पद्धतशीरपणे माजी मंत्री पुरके यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. मात्र यामुळे नाराज झालेले 12 इच्छुक उमेदवार कोणता फंडा निर्माण करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. महावॉईससाठी अक्षय काळे, राळेगाव.